अखेर मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक मिळाला. शेतकरी विधवा महिलांच्या हस्ते होणार उद्घाटन. यवतमाळ जिल्ह्यात 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटकाचा वाद अखेर संपला. संमेलनाच्या उद्घाटक म्हणून कळंब तालुक्यातील राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पत्नी वैशाली सुधाकर येडे ह्या राहणार आहेत, असे पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी सांगितले. या महिलेच्या जीवनावर 13 नावाचे नाटक तयार करण्यात आले होते. या नाटकामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे. ह्या महिला सद्यस्थितीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करीत आहेत. त्यांना 2 मुले व उदरनिर्वाहासाठी 3 एकर जमीन आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये एखादा उद्घाटक म्हणून महाराष्ट्रातील पहिली वेळ असेल की एखाद्या गरीब आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांकडून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येत आहे. रवी राऊत, यवतमाळ.